नागपूर शहरात एक वर्षापूर्वी QR कोड बीट पेट्रोलिंग सिस्टीम सुरू केले होते. हे सिस्टम झोन 1 पायलट बेसिसवर सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये यश प्राप्त झाल्यानंतर पूर्ण शहरात ही मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला 1500 जागांवर हा QR कोड लावण्यात आला होता. तर पोलीस प्रत्यक्ष जाऊन बीट पेट्रोलिंग करतात का, किती लोक याद्वारे रिपोर्ट करतात, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. ते आम्ही नागपूर शहरात एक QR कोड बीट पेट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टम अंदाजन 1.25 वर्षापूर्वी सुरू केलेले होते आणि ते सुरुवातीला आम्ही काही एका झोनला पायलट बेसिसवर सुरू केले होते. ते झोन 1 पायलट बेसिसवर सुरू झाल्यानंतर त्यांचे सक्सेस दिसून आल्यानंतर पूर्ण शहरात ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये प्राथमिक जे मेन इन्ग्रेडियंट ही सर्व मोहीमचे आहे की आम्ही काही व्हल्नरेबिलिटी मॅपिंग करून कोणकोणते ठिकाण आहे जिथे सुरक्षाचे विषय आहे, सेफ्टीचे विषय आहे, महिलांचे सुरक्षाचे विषय आहे किंवा संवेदनशील भाग आहे, अशा काही एरिया स्पॉट्स सिलेक्ट करून सुरुवातीला 1500 अंदाजन स्पॉट्सवर हे QR कोड लावण्यात आली होती. आणि जे आमचे बीट मार्शल्स आणि पेट्रोलिंग मोबाईल्स आहे यांना बंधनकारक होते की हे या स्पॉट्सवर जाऊन त्यांचे मोबाईल हँडसेटद्वारे ते QR कोड स्कॅन करायचे. स्कॅन करायची उद्देश ही आहे की म्हणून हे आम्हाला नक्की कळते की हे लोक आमचे पेट्रोलिंग मोबाईल हे व्हल्नरेबल एरियाजला व्हल्नरेबल टाईमला जाऊन व्हिजिट करत आहे.